नमस्कार मित्रांनो, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची विसरले मी। तीन लेडीज तीन जेंट्स यांचे तर मी अनाउंस करतेच आहे नाव, पण जी प्रथम क्रमांकाची जी कमेंट येते मला, म्हणजे हमेशा येते, तर मी त्या व्यक्तीचं नाव घेणार आहे। तर जे व्हिडिओ टाकल्या म्हणजे जेव्हा माझा व्हिडिओ पोस्ट होतो फर्स्ट टाइमला त्यांची मला कमेंट येते, एकच मिनिटाने कमेंट येते मला त्यांची। ती व्यक्ती आहे ओमकार कोल्हे नाव आहे त्यांचं। त्यांची मला हमेशा फर्स्ट कमेंट असते आणि ते मला म्हणतात तुमचे 100K सबस्क्रायबर्स लवकरच हो। खरंच दादा खूप खूप धन्यवाद, तुम्ही खूप चांगला प्रेरणादायी मला कमेंट केलेली आहे, त्याच्याबद्दल धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, बोलल्याप्रमाणे आणखीन आज तीन लेडीजचे नाव घेणार आहे। ते भाग्यवान लेडीज आहेत। कीर्ती केरनार म्हणतात मला तुमचा अभिनय फार सुंदर आहे, इतका छान अभिनय करतात आणि खूप सुंदर मनोरंजनही करतात, तुमच्यासाठी शब्द सापडत नाहीत, इतके छान इतकी मस्त तुम्ही करमणूक करतात, मनोरंजन करतात, धन्यवाद ताई, धन्यवाद। हां, आणि दुसरे आहेत आश्विनी पवार म्हणतात मला आशा ताई आपले व्हिडिओ मी नेहमी बघते आणि तुमची भाषा हिंदी मराठी मिक्स खूप छान आहे आणि हसल्याशिवाय तुमचा व्हिडिओ पाहिल्यासारखा वाटत नाही। मी पोलीस असून, म्हणजे त्या पोलीस आहेत, खरंच खूप चांगलं वाटतंय, त्या पोलीस असून म्हणजे हां मी पोलीस असून मी कामावरून आल्यावर कितीही थकलेले असले तरी तुमचे व्हिडिओ पाहते, खूप हसते आणि दिवसभराचा थकवा कामाचा निघून जातो। तुमच्यामुळे आणि तुमच्या भाभीमुळे खूप छान मनोरंजन होते, थँक्स आशा ताई, धन्यवाद ताई। तिसरी कमेंट आहे, म्हणजे आपले तिसरी भाग्यवान आहेत राजिनी गवाडे म्हणतायत आशा ताई तुमची गावरान मराठी मिक्स हिंदी कॉमेडी खूपच छान, मनसोक्त मनोरंजन, तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा, थँक्यू, धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, माझे तीन भाग्यवान बंधू आहेत। प्रथम क्रमांकावर आहेत बाळासाहेब सुतार। 1-2 परीक्षा देऊन कितीही मोठे अधिकारी होता येतं, पण कलाकार होण्यासाठी आयुष्यभर झटावं लागतं। खरंच तुम्ही 2 शब्द बोललात पण खूप चांगले बोललात, मी आभारी आहे तुमची, धन्यवाद। आणि आपले दुसरे भाग्यवान आहेत बाळासाहेब सोनार। ते म्हणतायत निलेशचं लक्ष कसं काय जात नाही तुमच्याकडे, चला हवाई उद्यामध्ये हो नक्की जाईल एक दिवस असं मला वाटतंय आणि मी अपेक्षा ठेवते की नक्कीच निलेश साबळे सर एक दिवस तरी माझे व्हिडिओ बघतील आणि त्यांना नक्कीच वाटेल की ह्यांना त्याच्यामध्ये चला हवाई उद्यामध्ये पार्टिसिप करावं म्हणून। त्याच्यासाठी सगळ्यांचा आशीर्वाद तर हवा आहे, त्यासाठी धन्यवाद, असे चांगले चांगले कमेंट करत राहा। आता आपले तिसरे भाग्यवान भाऊ आहेत सर्जेराव पाटील नाव आहे त्यांचं। सर्जेराव म्हणतायत मला ताई माझी पर्सनल विनंती आहे तुम्हाला, तुमच्या मुलीला प्रमोट करा, ती पण आमची भाची आहे, काही लोक गैरसमज करतात ते इग्नोर करा आणि तुम्ही असेच पुढे वाटचाल चालू ठेवा, धन्यवाद दादा। खूप चांगल्या चांगल्या कमेंट केलेल्या आहेत, तर सर्जेराव दादा खूप खूप धन्यवाद तुमचाही आणि नक्कीच व्हिडिओ चांगले वाटले लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, मनोरंजनाचा खजाना तुम्हाला नक्कीच ऐकायला मिळेल। अरे भाभी, अरे काय इतना सळसळ गाणं गा रही हो, तू कशाला आली की इकडे माझ्याकडे विचारायला, काय पूछने को आई तू? अरे मैं तो रात के स्टेटस के बारे में पूछने आई थी। स्टेटस हुआ? अरे वो थलिया में भर के आपने पेड़वा रखा था। अरे वो स्टेटस वा डाला था ना आपने, वो पेड़वा थलिया में भर के डाला था। थलिया हाँ, थाली। हाँ, अग वो काय हो गया माहिती का,
आता हे कुठं हॉटेल चालू हुआ कुठं नाही हुआ, पेढे तर मग सगळी कोण हुडकून हुडकून पेढे हुडकून आली पण पेढे काही नाही मिळा. तर मी काय केलं, विचार किया की घरचे थोडस पेढे बनवतीये म्हणून सगळं सामान महिने कल घेऊन आई श्याम को. आता पोरीचा रिझल्ट लागा ना, तर पल्लवी पास हो गई ना, पास हो गई. हा पल्लवी पास हो गई, तो इसके लिए मैंने क्या किया कि मैं बोली आता पेढा तर कुठे मिळता नाही, मग चला मस्त पैकी झक्कास घर पे पेढा बनवतीये. तर मग घरी सामान आणलं, आता जेवढे ग्रुपवर परत मग व्हॉट्सअपवर जेवढे आहेत मला काय म्हणले, कॉंग्रॅच्युलेशन आशाताई तुमची पल्लवी पास झाली तर आम्हाला पेढे कधी देणार. तर मग मी पूछी अभी सब कॉंग्रॅच्युलेशन मोबाईल पे कर रे, तो पेढा मी मोबाईल पे भेज देती सबको, इसलिए थाळी भर के पेढा रख दिया, ग्रुप पे भेज दिया, स्टेटस पर रख दिया, सगळे एको सांगा की एक एक घेणे का भांडण नाही करणे का आणि पुढे भेजणे का ताट. आहे लेकिन वो पेढवा का मतलब कैसा पता चलेगा वो कैसा बना है, मैं तो बाजू में रहती हूँ ना. तो तू टाइट स्टेटस बगे ना क्या मेरा, तो बगने से थोड़ी ना पता चलता है उसका स्टेटस कैसा है. तू टेंशन काय को घर घेती है, मेरे पास आज कुछ में अर्धी थाली बाकी है, ग्रुप ने एवढा नहीं खाया, ग्रुप ने तो एक दो एक एक घिया कोणी कोणी अर्धा तोडून खाया, अर्धी थाली ऐसा बचा है रात का मैं देगी तेरे को. हाँ हाँ वो जी अभी गाना बोल रही थी ना मैं बोल रही तेरे को. हाँ तो वो काय झालता माहिती है क्या, जब मैं बेसन बनाती है ना भाजी को काय भी नहीं रहता है मेरे पास. हाँ भाजी को काय नसता है ना, तेव्हा मग मी चण्याची डाळ अशी एवढी एवढी छटकभर आणून भिजू घालतीये. छटक म्हणजे असं 50 ग्रॅम आणतीये ग थोडासा एवढा एवढा. अच्छा ऐसन. हा तर त्याला मी भिजू घालतीये, मग ती डाळ अशी टोटल एवढी मोठी फुकतीये आणि मग ती मिक्सर मधून काढतीये ना, तर वाटून घेतीये, वाटून डाळीचं बेसन बनवतीये आणि ती बेसन बनवताना मी तसलं गाणं म्हणतीये, कसलं, दुनिया में हम आए तो जीना ही पड़ेगा, असं म्हणून म्हणून मी बेसन बनवते. अभी मैं सोच रही हूँ की ऐसन गाणं काहे गा रही, वो भी इतना सॅड सॅड रोने धोने वाला. हा नाही ग, कसं असते भाजीला काय नसतं टेन्शन येतं ना ग, मग ऍडजस्टमेंट केली ना म्हणून मी वैसा गाणं म्हणतीये. अच्छा हा तो जब चिकन मटन बनाओगी तब कौन सा गाणं गाओगी. चिकन, हा चिकन मटन जेव्हा मी बनवते ना, मतलब काय झणझणीत चमचमीत असा पदार्थ बनवती आहे ना, तो मैं ऐसा गाना गाती, चिकनी चमेली चिपके अकेली पौवा चढ़ा के आई, असं बोल बोल के असं भाजीला लई चव येत आहे ग, त्यांनी असं टेस्टी होता एकदम भाजी. और कुछ मीठा बनाओगी तो कैसा गाना गाओगी. मीठा नाही रे, मीठा रात को मैं पेढा ऐशी गपचिपच बनाई ना, असं वरून वरून गाणं म्हण की असं सगळ्याला माहित पडेल ना की एवढं खुशी मध्ये काय बनवायला. तर इसलिए तो पूछ रही हूं ताकि मुझे पता चलेगा ना, आप ऐसा गारा गा रही हो मतलब घर में का बन रहा है ये पता चल जाएगा. हाँ तो वो नहीं रहता क्या वो गाना, वो क्या म्हणते उसको, अरे काय म्हणताय रे उसको, किसको, अरे वो नहीं क्या कभी खुशी गम मध्ये का गाना रहता है, देख वो नहीं क्या पू नाम है उसका, वो गाना गाती है देख, वो गाना रहता है रे, लेकिन मेरे को अभी याद नहीं, लेकिन मैं कुछ मीठा आता बनाऊंगी ना तर मी बराबर वो गाना बनूंगी तो तेरे को पता चलेगा. ठीक है आता काय, आता काय पूछने का नाही ना. नाही नाही अब वो बेसन कैसे बना रहते वो बता. अरे बेसन काय खाती है, काय बेसन ठेवी आहे उसमें, वो तो गरीब का पदार्थ रहता रे, कधी भी एमर्जन्सीला आपलं हटने का खाने का ऐसा रहता है उसका, उसमें क्या है, उसमें तो ना चौतर वर्ष, उसमें ना काय चौतर तसा रहता है पण ते उग ऍडजस्टमेंटचा पदार्थ रहता आहे ग, म्हणजे आपलं भाकरी संग काय खायचं म्हणून वो बनवत आहे. अच्छा अच्छा. अरे नहीं मैं ऐसे पूछ रही थी, कभी कभी वो घर में प्रॉब्लम आ जाता है ना. हाँ, हाँ, हाँ. और हमारा आदमी हाँ. तो अगर होता है तो हमसे मतलब पूरा हिसाब मांग लेता है. हाँ हाँ उसमें का द्यायचं ना हिसाब, तेरा आदमी तेरे को पगार नहीं देता है. नाही ना देता है लेकिन पूरा का पूरा हिसाब मांगता है ना, मेरे पास कुछ भी नहीं. अगं काय टेन्शन घेणे का नाही, तुला सांगते ज्या दिवशी 2 दिवस पगार हाय म्हणताना ना तू सुरू करणे का, काय सुरू करणे का माहितीये काय, जे नाही ते आणायचं म्हणणे का, तुमको चाय संग बिस्किट देऊ क्या, तुमको जेवताना खारी शेंगाने भाजून देऊ क्या, तुमको कांदा लिंबू टमाटर जेवताना कापून देऊ क्या. अरे ऐसा क्यों, अरे ऐसा करणे का, 2 दिवस अगोदर चालताय सगळा आणि मग एकदम आदमी एकदम खुश राहतय. हा हा मग पगार आला की पगार हात मी देते. हा व आपण निकाल केले ते महिने का हिसाब, पेट्रोल पाणी चाय उनका जो खर्चा राहताय 10-5 रुपया व मतलब कुछ थोडा बहुत निकाल केले ते, बाकी का आपने को देते काय करणे का, उसमें का 1000-2000 रुपया काढून ठेवणे का, समजा बाय चान्स कधी आदमी को कभी गरज पडी कभी देणे का पडे तो फिर क्या बोलणे का मालूम आहे क्या,
ते जे ठेवलेले आहेत ना पैसे 1,000-2,000 रुपये वोच देने का उनको, और उनको बोलने का वो बाजू वाली ना उनसे लेके आई और आपको दी, उनका जल्दी से देने का ऐसा बोल के असं करने का 1,000-2,000 रुपये काढून ठेवणे का घरात शिल्लक कधी भी पैसा रहता है ना तर असं करणे का उससे क्या होता है मालूम है का की आपण जर 1,500 रुपये आपल्या जवळ ठेवते आहे ना लक्ष्मी घरात थोडीशी भी राहती आहे ना तर दुसरी लक्ष्मी उसके पास आती है, त्याच्यामुळे घर में का पैसा कभी सगळा खतम नाही करणे का हाँ, हाँ मेरी बात कभी भी ध्यान में रखने का। और ये सब पूछेगा तो कहा बताएगी मैं? अरे हाँ ये पॉइंट की बात आ रही, जब नवरा हिसाब मांगते है ना हाँ। मतलब तेरा आदमी हिसाब मांगते तो ऐसा करने का देख। अरे ऐसा क्यों करने का एकदम पागल का जैसा? ए तू मेरा बात आई सुना दी ऐसा हाँ। काय पण नहीं करने का मी तशी नहीं मनते। अरे जब ऐसा करेंगे ना ऐसा देखा ऐसा 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 करेंगे ना तो क्या बोलते मालूम है क्या? अरे क्या होगा टेंशन आ गया काय झालं तेरे को असं पूछते हाँ। नहीं नहीं जा राहू दे होता है घरामध्ये खर्चा पाणी लागतंय असं म्हणते आहे आणि जा चाय बना मग असं तसंच असं करीतच जाने का हाँ चाय बनवून आणून देने का। अच्छा तो ऐसा करेंगे तो वो हिसाब नहीं मांगेंगे? हाँ नहीं विषय बदलने का लगेच तिथंच असं विषय उतो वही विषय ज्यादा वेळ ठेवेंगे ना तो बार बार पूछेंगे क्या किया उस दिन पैसा दिया था वो क्या किया ऐसा बार बार पूछेंगे ना तो असं करने का कि थोड़ा सा असं करने का और पुनः मग विषय बदलने का विषय बदलून काय म्हणने का ती उस दिन ने क्या पैसा दिया था उनका वो लाए थे वो मेरे को मिली थी आज मिले मग असं तसं काहीतरी विषय असं घुसळणे का मधी आणि ती सगळं वातावरण सगळं चेंज करून टाकणे का ठेवणे कसं नाही ती हिसाबाचा विशेष नाही ठेवणे का अगर बाद में पूछेंगे हमका तो हमका बताएंगे उनको। अरे तू म्हणलं ना उनका कैसा रहता है आदमी लोग का कि थोड़ा सा दिमाग घूमेंगे ना मतलब दूसरा विषय काढेंगे थोड़ा हंसी मजाक करेंगे तो सगळं भूल जाता है वो उनके ध्यान में काहीच नाही रहता है। हाँ तर मग ते असं करून से नाही ते मॅटर तिथंच क्लोज करणे का। अच्छा अरे हाँ मैं तो आपको बताना ही भूल गई। काय? अरे वो गाँव से हमारे ननंद आ रही है। ननंद आ रही है? हाँ मतलब हमारे आदमी की बहन। अच्छा अरे मैं तो बहुत टेंशन में आ गई हूँ। अग मग त्याच्यासाठी काय कर माहित आहे का कि तू काय कर भाभी? हाँ बोलो ना। सुन रही है मेरी बात? हाँ बोलो। मेरे को ये समझ में नहीं आता है तेरी बहन आती है ना हाँ तो तेरे को ज्यादा खुशी होती है कि तेरे आदमी को ज्यादा खुशी होती है? रे मुझे भी ज्यादा खुशी होती है। नहीं रे नहीं कितनी भोली है रे तू तेरे को नहीं खुशी होती ज्यादा खुशी तेरे आदमी को होती है रे तू क्या करे समझ में नहीं आ रहा। अगर काय समझ में नहीं आ रहा काय करती तुला वो परेशान करती है? अरे वो आती है भैंस की तरह सोफे पे बैठ जाती है चबर चबर चबरती है अदरक की तरह फैल गई है वो जैसे ही आती है ना मेरा दिमाग खराब कर देती है ये सामान उठा वो सामान उठा वो कब लाया ये कब लाया ऐसा कर करके मेरे दिमाग का दही बना देती है। आगा 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 हाँ तुला सांगू का ननंद आएगी तो क्या करने का? हाँ बता ना। काय उत्साह ना आलीच ग पुढं म्हणती का बताओ का करने का? हाँ म्हणजे तिच्या बर तुला सांगते काय करणे का? हाँ भांडा पटणे का नागडोळे मोडणे का हाँ थोड्या थोड्या गोष्टीवर भांडणं करणे का? हाँ मग नवऱ्या संग भांडणं करणे का? हाँ असे नाटक करणे का? हाँ ये सब मुझे आता मी करती हूँ। हाँ तर ही तू करती ना? हाँ ही नाही करणे का? हाँ ऐसं करणे का नाही क्यों? उससे क्या होता है प्यार मोहब्बत रिश्तेदारी पूरा खतम हो जाता है रे बेकार हो जाता है सगळा एक दूसरे की इज्जत नहीं करते रे कोई तेरे को मालूम है क्या? अभी देख तू म्हणती मेरी ननंद आती है रोज एक साड़ी पहनने को मांगती है मैं कपट में साड़ी रखती है। अरे तू जितना ज्यादा करेगी ना उतना ज्यादा नफरत पैदा होएगा रे मेरी बात सुन ले कभी तो क्या करने का माहिती है का? हाँ अभी तेरी ननंद बोलती है मेरे को साड़ी पहनने को दे अच्छा वाला। अरे वो तेरा मन बघती है रे कि तू देती है कि नहीं देती है तर असं कुछ नाही होत आहे सगळ्या ननंद सारख्या नाही होत आहे कोई कोई ननंद होत आहे ना आता तू जब आएगी ननंद आएगी तो तू बोलेगी कि हाँ देखो ताई जी ये कौन सी साड़ी इसमें क्या अच्छी लगती है ना तो आप पहन लो आता आम्ही तर ताई जीच म्हणतो। हाँ आता तू काय म्हणती काय माहिती तुझ्या भाषेत तर म्हणणे का कि बाबा ताई जी तुमको कौन सा साड़ी पहनने का वो साड़ी पहन लो मेरी बात मान ले 100% तेरे को यहीच बोलेगी कि मेरे को काय करणे काय गा आता साडी मेरे को कोण बघणे काय राहू दे तुझ्या साड्या चांगल्या आहेत नव्या आहेत कशाला मेरे को देतीये असंच म्हणेगी तेरी ननंद। अच्छा ऐसन बोलेगी ना? हाँ दिल खोल के रहने का मन एकदम मोकळं ठेवणे का वातावरण खराब नाही होत आहे घर में का। अभी देख
तेरे आदमी की बहन आती है तो तू इतना टेंशन में आ जाती है। हाँ, बहुत टेंशन आता है। और तेरी बहन आती है तो तेरा आदमी कितना खुश हो जाता है, तेरे को मालूम है ना? हाँ, बहुत खुश होता है। उसको कपड़ा लाता है, नया नया खाने को लाता है, बहुत मटन लाता है, फैशन पे लेने को जाता है, सब कर। मतलब वो कितना खुश होता है। हाँ, तू काहे नहीं खुश होता उनकी बहन आले और? हाँ, वो भी है। तेरी बहन आई तो तू बोलती कौन सी साड़ी नेसने का है वो नेस, हाँ काय बनाऊ सकाळ को, क्या बनाऊ संध्याकाळ को, असं म्हणती का नाही म्हणती? हाँ, म्हणती है ना। हाँ, तो मग म्हणती है ना, तो मेरी बात मान, जसं तू तेरे बहिणी के संग रहती है ना वैसे नवऱ्या के बहिणी के संग भी रहने का। म्हणजे कसं आहे, सगळं प्यार मोहब्बत बन के रहता है, रिश्ते मजबूत बन जाते। देख अभी तू जो बोलेगी ना कि तुमको क्या खाने का है बताओ, मैं तुमको क्या खाने का है ये बोलो मेरे को, तो वो क्या बोले कि अरे कशाला झंझट मारी करती रे तू, काहीतरी बनव आपलं येडवाकडं, आपण खाऊ, जे तुम्ही खाता तेच मी खाईन, जो भी राहणार रोटी सब्जी काहीतरी बना, असं वो बोलेगी। बोलेगी ना वो? अरे बोलेगी 100% मेरे पासून लिहून घे तू, ऐसाच बोलेगी। मैं ऐसा करके देखती हूँ, अभी आएगी थोड़ी देर में। हाँ, आता आएगी ना। तर आते ही पहिलं ताब्या भरून पाणी देणे का, पाणी दिलं कि मग बसने को टाकणे का, बसा म्हणणे का, वो क्या बोलेगी माहिती का? मग म्हणजे कशाला बसायला टाकती ग, मी काय पाहुणे का, मी काय लोकपीक आहे, मी तुमचीच आहे की, असं बोलेंगे। हा, तर असं करणे का नाही, कधी पण नातं जपून ठेवणे के लिए ना असं करणं पडतंय, माहितीये का? आणि तेरे को ननंद कभी तकलीफ नाही देगी, मैं तेरे को लिख के देती है। तू जितना ज्यादा प्यार देगी ना उससे दुगना प्यार तेरे को मिलेगा। हम कोनी तेरे को ननंद भाऊजाई नहीं बोलेंगे, मैत्री मैत्री सारखा रिश्ता रखने का ननंद भाऊजाई में। आईच्या मुळे क्या होएगा मालूम है क्या, कभी घर में झगड़ा नहीं होएगा, समझी मेरी बात? हाँ, तो अभी खुशी खुशी से उसका स्वागत करने का। हाँ, तेरी ननंद का और मेरे को भी मिलाने का, तेरी ननंद आएगी तो पटलो क्या? हाँ, अभी समझदार बनने का, हाँ झगड़ा नहीं करने का। तो जाती हूँ मैं तैयारी। हाँ, जा जा जा, तैयारी कर।